आकर्षक लाल रंग, मोठ्या हेडलाइट्स आणि स्टाइलिश दरवाजे, गाड्यांच्या सुवर्ण इतिहासाची आठवण करून देणारी ही विंटेज कार। पण ही कार मोठ्यांची नाहीये, तर या 6 वर्षांच्या तंजिलाची आहे। कुठल्या मॉल मधून व दुकानातून लाखो रुपये देऊन ही कार विकत घेतली नाहीये, तर पिंपरीच्या बाप लेकानं या चिमुरडीच्या हट्टापायी ही साकारलीये। मला गाडी पाहिजे गाडी पाहिजे, त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग ती हट्ट बंद कमी केली नाही आणि त्यामुळे ती लय जिद्द करा, त्यात मग लॉकडाऊन झालं, चालू झालं लॉकडाऊन चालू झाल्यामुळे मग विचार केला की आपली अशी गाडी बनवायची घरगुती केलं, ते दिवाळी सुट्टीमुळे आम्ही आलो तिकडनं, तिथे लॉकडाऊनमुळे आम्हाला काय जमलं, मग आपली घरगुती गाडी बनवली इथली, तर ते चायनाच असतं ना, चायनाच असल्यामुळे आपलं काय केलं, आपल्या आपली आपली गाडी बनवली, चायनीची नको म्हणलं, चायनीची काही गॅरंटी नसते काय नसते त्याची, आणि हे कसं आपलं आपली आपली मजबूत बनवली गाडी घेऊन त्याची, ते करता हड्ड होती म्हणून बनवली गाडी आपल्याकडे आम्ही दोघांनी। कोरोना काळातल्या बॅन चायना मोहिमेत शेख कुटुंबीय सामील झाले आणि मेड इन इंडियाच्या मोहिमेला लागले। चीनच्या गाड्या होत्या खूप, पण कसं आता हे कोरोना व्हायरस वगैरे पूर्ण चीन पासून आलं होतं इथं, आणि त्यांच्यामुळे आपल्याला एवढा त्रास झालेला, त्यांचा पार्ट काय हो, त्यांचे मटेरियल सामान काय यूज करते, त्या हिशोबाने पूर्ण आपण भारताची स्वतःची आपण म्हणलो मेड इन इंडिया आपण ही गाडी हाताने बनवलेली। 8 वर्षांपासून शेख कुटुंबीय गाड्या मॉडिफाय करतायत, त्याच व्यवसायाचा अनुभव इथे कामी आला। गाडीच्या फ्रेम पासून ते गाडीच्या इंजिन पर्यंत सगळं काही मेड इन इंडिया, शिवाय गाडीच्या मजबूतीला तोड नाही। तंजिला ही गाडी सराईत चालकाप्रमाणे चालवते। एक्चुअली ये गाड़ी देखकर मेरी बच्ची तो बहुत ज़्यादा खुश है और उसके साथ साथ हम सभी बहुत खुश है, क्योंकि हमें भी अंदाज़ा नहीं था कि ये गाड़ी जब बनेगी तब इतनी अच्छी लगेगी, तो उसका जो आउटकम हमें मिल रहा है और हम लोगों को सब बहुत खुशी हो रही है। और बच्ची तो बहुत अच्छे से चलाती है, वो सबको लेके घूमती है, उसकी छोटी बहन को लेके घूमती है। जो गाड़ी है ना ये टोटली अलग है, वो अगर गाड़ी हम लेते तो वो काफ़ी इतनी स्ट्रांग नहीं रहती जितनी गाड़ी ये स्ट्रांग है। ये पूरी मेटल बॉडी है और हाथ से खासकर इसके डैडी और दादाजी ने मिलकर इसलिए बनाई है, तो ये उस मामले में भी बहुत ज़्यादा स्पेशल है हमारे लिए। एक खुशी मिलती है हमें कि हमारे घर वालों ने हमारी बच्ची के लिए हाथ से बनाई है। मुलीच्या प्रेमापायी या बापानं आणि नातेच्या हट्टापायी या आजोबानं दिवसाची रात्र केली आणि जीव ओतून ही विंटेज कार साकारली। आपल्याकडे गुणवत्तेची कमी नाही, हुशारी आणि कला आपल्यात नसानसात भिंडली आहे आणि कष्ट करणं आपल्याला नवीन नाही, मात्र यात सातत्य ठेवणं गरजेचं आहे, तरच मेड इन इंडियाला बळ मिळेल आणि त्यामुळे आपोआप बॅन चायना मोहीम यशस्वी होईल। पिंपरीहून रणजित जाधवसह ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल।